रमजान ईदनिमित्त बुधवारी 5 जून रोजी सकाळी सर्व ईदगाह मैदानांच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रमजान ईदनिमित्त सोलापुरातील सर्व ईदगाह मैदानांच्या परिसरात 1 पोलीस उपायुक्त, 5 सहाय्यक पोलीस आयुक्त, 18 पोलीस निरीक्षक, 50 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 815 पोलीस कर्मचारी, 53 महिला पोलीस कर्मचारी, 350 होमगार्ड अशा एकूण 878 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा तसंच 350 होमगार्डचा बंदोबस्त लावण्यात आल्याची माहिती विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भालचिम यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली. 2019 निमित्त लावण्यात आलेला बंदोबस्त याप्रमाणे आहे. त्यामध्ये पोलीस उपायुक्त 1, सहाय्यक पोलीस आयुक्त 5, पोलीस निरीक्षक 18, सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक 50, पोलीस कर्मचारी 815, महिला कर्मचारी 53, असा एकूण 878 बंदोबस्त हा पोलिसांचा लावलेला आहे. त्यानंतर 350 पुरुष होमगार्ड आणि 150 महिला होमगार्ड आणि 1 SRPF कंपनी बंदोबस्त करता हजर आहे. आपल्याकडं 5 ठिकाणी ईदगाहचे नमाज होतात, म्हणजे ज्या ठिकाणी ईदगाह आहे त्या ठिकाणी नमाज होतात. त्यामध्ये आहे जुनी मिल कंपाऊंड, या ठिकाणी सकाळी 9:30 वाजता नमाज आहे. त्यानंतर आयल्या आधीच रंगभवन, या ठिकाणी 8 वाजता सदर बाजार वडगी नाका या ठिकाणी नमाज आहे. जेड रोड पानगल हायस्कूल आणि आसार मैदान शेवटचे नमाज, असे 5 ठिकाणी महत्त्वाचे नमाज. त्या व्यतिरिक्त शहरातील महत्त्वाच्या मस्जिद या ठिकाणी देखील नमाज पठणाचा कार्यक्रम होतो. ईदगाहवरील सामूहिक नमाज पठणाच्या वेळा याप्रमाणे: रंगभवन चौक सकाळी 8 वाजता, आलमगीर ईदगाह होडगी रोड सकाळी 9 वाजता, पानगल हायस्कूल 9 वाजता, जुनी मिल कंपाऊंड सकाळी 9:30 वाजता, तर आसार मैदान ईदगाह सकाळी 10:30 वाजता.